गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपला सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे, सिग्निफिकन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, यावर चर्चा करणार आहोत। मागील तासाला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या ओळखीमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती या संदर्भात आपण मार्गदर्शन केलेले आहे, चर्चा केलेली आहे। आपण आजच्या तासाला समग्रलक्षी अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे त्या महत्त्वाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। मित्रांनो, 1930 पूर्वीची जी स्थिती आहे, म्हणजे जागतिक महामंदीच्या आधीची जी स्थिती आहे, तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी, आर्थिक विषमता, आर्थिक अस्थैर्य या स्वरूपाचे काही प्रश्न होते। आणि 1929 नंतर जी काही जागतिक महामंदी आली, त्या महामंदीच्या काळामध्ये या प्रश्नांची जी तीव्रता आहे, ही तीव्रता त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत गेली। ही तीव्रता कमी करण्यासाठी लॉर्ड जेम केन्स हा जो अर्थशास्त्रज्ञ आहे, या अर्थशास्त्रज्ञाने 1936 उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांत मांडला। आणि या उत्पादन विषयक आणि रोजगार विषयक सिद्धांतामध्ये बेकारी कमी करणं असेल, किंवा आर्थिक विषमता कमी करणं असेल, किंवा आर्थिक अस्थैर्य कमी करणं असेल, या दृष्टिकोनातून काही प्रभावी उपाययोजना मांडल्या। आणि त्याच्यामध्ये त्याने प्रभावी मागणीची जी कमतरता आहे, ही प्रभावी मागणीची कमतरता कशाप्रकारे भरून काढता येईल, अर्थव्यवस्थेतलं उत्पादनाचं जे प्रमाण आहे ते उत्पादनाचं प्रमाण कसं वाढवता येईल, आणि उत्पादनाच्या प्रमाण जर वाढलं तर रोजगार कसा वाढत जाईल, या दृष्टिकोनातून एकूण मागणी आणि एकूण पुरवठा या प्रकारचे पत्रकं, या प्रकारची माहिती त्याने आपल्या सिद्धांतामध्ये मांडली। आणि म्हणून एकंदरीत अर्थव्यवस्थेतल्या विभिन्न समस्या या समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विवेचनाद्वारे किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्रातून कशा प्रकारे कमी करता येईल, या दृष्टिकोनातून त्याने त्या ठिकाणी प्रयत्न केले। आणि म्हणून केन्सचा हा सिद्धांत अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन आणि रोजगार विषयक स्थिती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, उत्पादन आणि रोजगार विषयक स्थिती त्या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरला। आणि म्हणून आपण या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे ते महत्त्व विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करणार आहोत। त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामूहिक वर्तनाचा अभ्यास। समग्रलक्षी अर्थशास्त्र हे सामूहिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे। याच्यामध्ये वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही। मानवी वर्तनाचे विविध पैलू आहे, त्यामध्ये काही वैयक्तिक स्वरूपाचे पैलू आहे आणि काही सामूहिक स्वरूपाचे पैलू आहे। आता वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास आणि सामूहिक वर्तनाचा अभ्यास या दोन बाबी जर आपण अभ्यासल्या, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक बाबींचा अभ्यास केला जातो, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था, म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील सामूहिक वर्तनाचा अभ्यास केला जातो। आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र हे सामूहिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये एकूण उपभोग असेल, एकूण गुंतवणूक असेल, एकूण बचत असेल, एकूण रोजगार असेल, एकूण उत्पन्न असेल, एकूण उत्पादन असेल, या समग्र बाबींचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचे वर्तन हे वैयक्तिक वर्तनापेक्षा वेगळे वर्तन आहे। म्हणजे एखाद्या ठिकाणी केलेली गुंतवणूक आणि विभिन्न क्षेत्रांमध्ये केली गेलेली गुंतवणूक या दोन्हींची परिणामकारकता त्या ठिकाणी भिन्न भिन्न असते। कारण एका ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीचे जे काही परिणाम आहे हे वैयक्तिक बाबींशी निगडीत असतात, पण सामूहिक ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम हे सामूहिक पातळीवर त्या ठिकाणी परिणामकारकता दाखवतात। एका व्यक्तिगत बाबीवर होणारे परिणाम, एका व्यक्तिगत बाबीवर होणारे परिणाम आणि सामूहिक बाबींवर होणाऱ्या परिणामांची तीव्रता ही त्या ठिकाणी भिन्न भिन्न असते। आणि म्हणून सामूहिक वर्तन आणि सामूहिक बाबी त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात। म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र सामूहिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे। आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासास त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त होतं। यामध्ये आपण असं म्हणू की एखाद्या व्यक्तीने केलेली बचत असेल आणि समाजातील काही विशिष्ट लोकांनी केलेली बचत असेल,
एका व्यक्तीच्या बचतीचा परिणाम हा त्याच्या वैयक्तिक वर्तनावर परिणाम करणारा असतो, पण सामूहिक स्वरूपाच्या बचतीचा परिणाम हा संपूर्ण लोकांवर त्या ठिकाणी परिणाम करणारा असतो। कारण जेव्हा व्याजाचे दर त्या ठिकाणी कमी जास्त होतात तेव्हा एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या तोट्याऐवजी समूहातील सर्व लोकांना होणारा तोटा व त्याची परिणामकारकता त्या ठिकाणी जास्त असते, आणि म्हणून वैयक्तिक वर्तनापेक्षा सामूहिक वर्तन त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरतं। मग याच्यामध्ये भाववाढ असेल, चलन अतिवृद्धी असेल, चलन संकोच असेल, किंवा बेकारी, दारिद्र्य, आर्थिक विषमता, उपासमार या स्वरूपाचे प्रश्न असतील, याचा परिणाम हा वैयक्तिक वर्तनावर होणाऱ्या परिणामापेक्षा सामूहिक वर्तनावर होणाऱ्या परिणामांच्या तुलनेत कसा असतो, त्या ठिकाणी जास्त असतो। आणि म्हणून सामूहिक वर्तन हे अतिशय महत्त्वाचं आहे। सामूहिक वर्तनाचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो, आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासास त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेला आहे। दुसरा जो काही मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा आहे म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे यथार्थ ज्ञान। अर्थव्यवस्थेमध्ये जे काही विविध स्वरूपाचे बदल होतात त्या बदलाबाबतची जी काही माहिती आहे ती माहिती समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विवेचनाद्वारे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत असते। आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं कार्य कशा प्रकारे चालतं, अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे बदल होतात, त्या बदलांचे परिणाम कोणकोणत्या घटकांवर त्या ठिकाणी होतात, आणि त्या बदलांना एकंदरीत अर्थव्यवस्थेतले घटक कशा प्रकारे सामोरे जातात, या स्वरूपाचं जे मूलभूत यथार्थ स्वरूपाचं ज्ञान आहे हे यथार्थ स्वरूपाचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतं। आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचं यथार्थ ज्ञान उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं विवेचन त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरतं। मग यामध्ये अर्थव्यवस्थेतला एकूण रोजगार असेल, एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल, त्यामध्ये एकूण भांडवल गुंतवणूक असेल, किंवा सर्वसामान्य किंमत पातळीमध्ये होत जाणारे बदल असतील, याच्यामध्ये होत जाणारे सामूहिक स्वरूपाचे परिवर्तन आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी अभ्यासत असतो। आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचं यथार्थ ज्ञान उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरतं। पुढचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आहे सरकारला आर्थिक धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त। सरकार देशाच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी जे काही आर्थिक धोरण निश्चित करतं त्या आर्थिक धोरणाची उपयुक्तता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या धोरणाची रचना करण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो। पहा, अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या निर्माण होतात, मग बेकारी असेल, दारिद्र्य असेल, उपासमार असेल, आर्थिक विषमता असेल किंवा आर्थिक अस्थैर्य असेल, भाववाढ असेल, त्यानंतर चलन संकोच असेल, या स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी सरकारला आर्थिक धोरण ठरवावं लागतं। मग या आर्थिक धोरणाची निश्चिती करणं किंवा या आर्थिक धोरण कसं असावं, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्याची उपयुक्तता किंवा परिणामकारकता कशा स्वरूपाची असावी याचं नियोजन करण्यासाठी किंवा हे धोरण निश्चित करण्यासाठी सरकारला त्या ठिकाणी आर्थिक धोरण ठरवावं लागतं। आणि म्हणून आर्थिक धोरण ठरविण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा ठरतो। कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रातल्या ज्या विविध समस्या आहेत किंवा तीजी मंदीची एकामागून एक येणारी आवर्तन आहेत किंवा तीजी मंदीतून त्या ठिकाणी निर्माण होणारी स्थिती आहे, या स्थितीला त्या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी आर्थिक धोरणाची उपयुक्तता अतिशय महत्त्वाची असते। कारण आर्थिक धोरण हे एखाद्या क्षेत्रातल्या समस्या कमी करण्यासाठीची प्रभावी उपाययोजना असते। आणि म्हणून त्या ठिकाणी किती पैसा गुंतवणं त्या ठिकाणी शासनाला आवश्यक आहे किंवा शासन त्या ठिकाणी किती पैसा देणार आहे किंवा शासन त्या ठिकाणी पैशाची कशा प्रकारे तरतूद करणार आहे, तर या तरतुदी ठरविण्यासाठी आर्थिक धोरण महत्त्वाचं असतं। थोडक्यात
विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन त्या समस्येला किंवा त्या विशिष्ट प्रकारच्या अडचणीला किती प्रमाणातला निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतं हे आर्थिक धोरणाचं एक तत्व असतं. आर्थिक धोरणामध्ये त्याची तजवीज केलेली असते आणि म्हणून आर्थिक धोरण हे अर्थव्यवस्थेला आर्थिकदृष्ट्या गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असतात. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकारला आर्थिक धोरण ठरविण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. मग त्याच्यामध्ये राजकोषीय धोरण असेल, चलनविषयक धोरण असेल किंवा व्यापारविषयक धोरण असतील, याही स्वरूपाची धोरणं त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून या धोरणांची उपयुक्तता त्या ठिकाणी लक्षात घेता ही धोरणं अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी निश्चित केली जातात किंवा निर्धारित केली जातात. आणि म्हणून हा अर्थ समग्रलक्षी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा एक भाग आहे. पुढचा जो काही मुद्दा आहे तो आहे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा व्यावसायिक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. कारण व्यवसायाचा निर्णय घेताना व्यवस्थापकाला आपल्या व्यवसायामध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या समस्या निर्माण होणार आहेत, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कोणत्या स्वरूपाच्या उपाययोजना त्या ठिकाणी आखणं आवश्यक आहे, या बाबींची एकंदरीत जी काही स्थिती आहे ती स्थिती लक्षात घेण्यासाठी व्यावसायिक निर्णय हे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थापकाला महत्त्वपूर्ण ठरतात. याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण मागणीची स्थिती, सरकारचं धोरण, चलन अतिवृद्धी इत्यादी समग्रलक्षी घटकांचा हा व्यवसाय संस्थांवर परिणाम होत असतो. आणि याचा व्यवसाय संस्थांवर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी लक्षात घेतला जातो. व्यवसाय संस्थांवर या वातावरणाचा होणारा परिणाम, व्यवसाय संस्थांना आपले निर्णय घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागत असेल, या सर्व ज्या बाबी आहेत या सर्व बाबी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्त्वाच्या ठरतात. आणि म्हणून व्यवस्थापकाचे निर्णय प्रभावित करण्यासाठी किंवा व्यवस्थापकाला गुंतवणूकविषयी वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं हे एक महत्त्व आहे की व्यावसायिकाला आपल्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. पुढचा मुद्दा आहे तो आहे आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी महत्त्व. पहा, आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेतल्या एखाद्या विशिष्ट घटकामध्ये सातत्याने दीर्घकाळ आणि निरंतर होत जाणारी वाढ. मग विशिष्ट घटक कोणकोणते आहे? राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा दरडोई उत्पन्न असेल किंवा गुंतवणुकीचा वेग असेल किंवा भांडवल निर्मितीचा वेग असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणारं उत्पन्न असेल किंवा वाढणारं उत्पादन असेल, या एका विशिष्ट घटकामध्ये त्या ठिकाणी किती प्रमाणात वाढ होत जाते याच्यावरून आपण त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी मोजत असतो. आणि म्हणून आर्थिक वृद्धीला चालना देणं हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. कारण अर्थव्यवस्थेतला उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार या बाबी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक वृद्धी अतिशय महत्त्वाची आहे. मग या आर्थिक वृद्धीमुळे लोकांच्या किंवा विकसनशील देशातल्या लोकांच्या त्या ठिकाणी दारिद्र्य आणि बेकारीच्या समस्या सोडवण्यास मदत होते. म्हणजे आर्थिक वृद्धीचा दर जर वाढत गेला तर दारिद्र्य आणि बेकारीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होत जातं. आणि हे कमी होणारे जे प्रमाण आहे ते अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतं. हॅरॉल्ड डोमार आणि सोलो हे जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत, या अर्थशास्त्रज्ञाने आर्थिक वृद्धीची जी काही प्रतिमानं मांडलेली आहेत या प्रतिमानामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बचत, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान या तीन पातळ्यांवर त्या ठिकाणी भर दिलेला आहे की हे तीन घटक आर्थिक वृद्धीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणतात. आणि म्हणून आर्थिक वृद्धीच्या दृष्टिकोनातून बचत, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानामध्ये त्या ठिकाणी वाढ होणं आवश्यक आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आर्थिक वृद्धी अधिक जर प्रभावी करायची असेल
तर प्रभावी मागणीमध्ये त्या ठिकाणी वाढ होणं आवश्यक आहे, पण प्रभावी मागणीतली कमतरता हा विकसनशील देशाच्या आर्थिक विकासातला एक मुख्य अडथळा आहे आणि हा अडथळा जर त्या ठिकाणी कमी केला तर प्रभावी मागणी वाढेल आणि वाढलेली प्रभावी मागणी आर्थिक वृद्धीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय करेल, वाढ घडून आणेल। म्हणून समग्रलक्षी आर्थिक विवेचनामुळे स्वयंघोषित आर्थिक वृद्धी कशी साध्य करता येईल याचं ज्ञान आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे प्राप्त होतं आणि म्हणून आर्थिक वृद्धीला चालना देण्याच्या दृष्टिकोनातले सर्वोत्पुरी निर्णय हे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये घेतले जातात। म्हणून हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा एक भाग आहे। पुढचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आहे तो म्हणजे व्यापार चक्राच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी। पहा, व्यापार चक्र म्हणजे काय? तर तेजी मंदीचं एकामागून एक येणारा आवर्तन म्हणजे व्यापार चक्र। व्यापार चक्र कसे निर्माण होतात? व्यापार चक्र हे अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे अरिष्ट निर्माण झाल्यामुळे निर्माण होतात। फॉर एक्झाम्पल काय की व्यापार चक्र हे त्या ठिकाणी उत्पादनातील चढ उतारामुळे निर्माण होतात, चलन पुरवठ्यातील बदलामुळे निर्माण होतात। पहा, चलन पुरवठ्यात जर बदल झाले तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी मागणीवर होतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की उत्पादनात जर त्या ठिकाणी चढउतार झाले तर त्याचा परिणाम भाववाढीत होतो आणि भाववाढीचं जे काही रूपांतर आहे ते भाववाढीचं रूपांतर पुढे जाऊन त्या ठिकाणी व्यापार चक्रामध्ये होत असतं। कारण मोठ्या भाववाढीला त्या ठिकाणी लोक सामोरे जात नाही, कारण जर अधिक भाववाढ झाली तर त्याचा परिणाम लोकांवर होतो आणि लोकांच्या खर्चांवर त्या ठिकाणी मर्यादा येतात आणि म्हणून हा जो फ्लो आहे भाववाढीचा, हा भाववाढीचा फ्लो त्या ठिकाणी व्यापार चक्रामध्ये वाढ घडून आणत असतो। व्यापार चक्राच्या एकंदरीत चार अवस्था आहेत, तेजी, मंदी, पुनरुज्जीवन आणि घसरण। या स्वरूपाच्या अवस्था एक 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुरू असतात। म्हणजे एक विशिष्ट कालखंडामध्ये जर उत्पादन वाढलं तर ते उत्पादन कुठेतरी विशिष्ट कालखंडात कमी होतं, नंतर पुन्हा त्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी घट होत जाते आणि कालांतराने पुन्हा ते उत्पादन त्या ठिकाणी वाढलं जातं। विशिष्ट कालखंडामध्ये त्यावर त्या ठिकाणी काय केले जातात, वेगवेगळे बदल घडून आणले जातात। म्हणजे जिथं उत्पादन कमी होतं तिथं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो। म्हणजे चलनविषयक आणि राजकोषीय जी धोरणं आहेत ही धोरणं या प्रकारची अवस्था नियंत्रित करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरतात। म्हणजे जिथं उत्पादन घटलेलं आहे तिथं चलनविषयक तिथं राजकोषीय धोरण अतिशय महत्त्वाचं काम करतं। कारण सार्वजनिक खर्च वाढून आपण त्या ठिकाणी ही जी स्थिती आहे ती त्या ठिकाणी काय करू शकतो, नियंत्रणात आणू शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथं मंदीची अवस्था आहे अशा कालखंडामध्ये सार्वजनिक खर्च आपल्याला वाढवता येतो, कर्जाचाही मार्ग अवलंबता येतो। पण ज्या ठिकाणी तेजीच्या ठिकाणी आपण चलनविषयक धोरणाची साधनं वापरतो, मग तुमचं CRR असेल, SLR असेल, बँक रेट असेल, याच्यामध्ये बदल करून आपण जी तेजीची स्थिती आहे ती तेजीची स्थिती त्या ठिकाणी नियंत्रणात आणत असतो। आणि म्हणून व्यापार चक्राचा प्रभाव अर्थव्यवस्थेमध्ये किती होतो, कोणकोणत्या घटकांवर होतो, व्यापार चक्रामुळे उत्पादन किंवा रोजगार किंवा त्या ठिकाणी उत्पन्नाच्या विविध पातळ्या कशा प्रकारे बदलत जातात, या बदलांचा अभ्यास आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करता येतो। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मागणीतील चढ उतारामुळे गुंतवणुकीद्वारे होणाऱ्या परिणामाचे स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी गुणक आणि प्रवेग तत्वाद्वारे अभ्यासत असतो। कारण गुणक कशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये काम करतो, किती पटीने त्या ठिकाणी काम करतो याच्यावर उत्पन्न पातळी अवलंबून असते आणि गुंतवणुकीसुद्धा त्याच्यावर अवलंबून असतात। म्हणून गुणकाचं कार्य अर्थव्यवस्थेमध्ये कशा स्वरूपाचं आहे हे याचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करता येतो। थोडक्यात व्यापार चक्राचं स्वरूप, व्यापार चक्राच्या निर्मितीची कारणं आणि व्यापार चक्र आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजना याचं विविधांगी स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं विवेचन त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतं। पुढचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आहे वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी उपलब्ध। पहा, अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे उत्पादक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात, उत्पादनाच्या प्रक्रिया त्या ठिकाणी त्यांच्याद्वारे सुरू असतात आणि म्हणून वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व त्या ठिकाणी मोठं आहे। कारण सरकारी धोरणांचा परिणाम हा वैयक्तिक पातळीवर कशा प्रकारचा लाभ प्राप्त होईल या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेतल्यानंतर वैयक्तिक स्वरूपाचे निर्णय योग्य पद्धतीने घेतले जातात की नाही या बाबी त्यामध्ये महत्त्वाच्या असतात। वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र महत्त्वाचं असतं। कोणत्या क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक करावी,
कोणत्या क्षेत्रातून किती उत्पादन घ्यावं आणि ते उत्पादन घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या प्रचलित तंत्रज्ञानाचा वापर करावा या बाबी त्या ठिकाणी उत्पादक लक्षात घेतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की शेअर्स त्यानंतर घर कार खरेदी करणं असेल सोनं खरेदी करणं असेल या स्वरूपाचे निर्णय हे वैयक्तिक पातळीवर घेत असताना व्यक्तीला त्या ठिकाणी समरलक्षी अर्थशास्त्राचा त्या ठिकाणी समरलक्षी अर्थशास्त्राचा तो त्या ठिकाणी वापर करत असतो. वैयक्तिक स्वरूपाचे निर्णय घेत असताना लोकांना कोणत्या प्रकारची मालमत्ता विकत घ्यावी कोणत्या प्रकारचे निर्णय घ्यावे मग ते उत्पादनाच्या संदर्भात असतील किंवा इतर स्वरूपाचे असतील या बाबी त्या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरतो. पुढचा मुद्दा आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त म्हणजे सूक्ष्म स्वरूपाचे जे काही निर्णय आहे किंवा सूक्ष्म म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणातली गुंतवणूक असेल किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणातला रोजगार असेल किंवा त्या ठिकाणची पुरवठ्याची स्थिती असेल या स्वरूपातले जे वैयक्तिक निर्णय आहेत हे वैयक्तिक निर्णय त्या घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. उपभोक्त्याच्या वर्तणुकीबाबतचं विश्लेषण असेल किंवा त्या ठिकाणी उपभोक्त्याच्या वर्तणुकीतून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी असेल या बाबी त्या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त असतात. आणि शेवटचा मुद्दा आहे की मूलभूत आर्थिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कारण मूलभूत आर्थिक प्रश्न म्हणजे ज्याला आपण म्हणू की दारिद्र्य बेकारी आर्थिक विषमता आणि आर्थिक स्थैर्य हे जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे आर्थिक विकासासाठीचे प्रश्न आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना करणं आवश्यक आहे या बाबींचा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा या मूलभूत स्वरूपाच्या आर्थिक प्रश्नांची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. खरं तर मित्र हे सर्व जे मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले तर समग्रलक्षी अर्थशास्त्र हे सामूहिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. याच्यामध्ये वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही तर सामूहिक स्वरूपाच्या वर्तनाचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचं यथार्थ ज्ञान होतं. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आणि अर्थव्यवस्थेची प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी समजते. सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कारण आर्थिक धोरणांची व्यापकता अतिशय मोठी आहे. आर्थिक धोरण आर्थिक विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे करतात आणि म्हणून सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. व्यावसायिकाला आपल्या व्यवसायामध्ये व्यवसायाच्या बाबत निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये कशा स्वरूपाची स्थिती आहे आणि ही स्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यावसायिक निर्णय कशा प्रकारे घ्यावे हे व्यावसायिक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. आर्थिक वृद्धीला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. खरं तर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आहेत. आर्थिक वृद्धीतून आपण आर्थिक विकास साध्य करत असतो आणि आर्थिक विकासाच्या अवस्थेला आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकसित झालेलो असतो. तर ही जी अवस्था आहे ही अवस्था त्या ठिकाणी वाढवणं किंवा याबाबतचा निर्णय घेणं या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. व्यापार चक्राचा प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे व्यापार चक्रामुळे अर्थव्यवस्थेत कोणकोणत्या स्वरूपाची परिवर्तन घडतात व्यापार चक्रामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती कशी बदलते व्यापार चक्राचा परिणाम अर्थव्यवस्थेतल्या विभिन्न घटकांवर कशा प्रकारे होतो आणि व्यापार चक्र कसे निर्माण होतात व्यापार चक्र निर्माण होण्याची कोणकोणती कारणं आहेत या सर्व घटकांची कारणमीमांसा आणि या सर्व घटकांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा ठरतो. वैयक्तिक स्वरूपाचे निर्णय घेणं असेल म्हणजे घर खरेदी कार खरेदी शेअर्स खरेदी सोन्यामध्ये गुंतवणूक व्यक्तिगत स्वरूपाचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कारण तुम्हाला माहित आहे की जागतिकीकरणामुळे आज देश हा मोठ्या प्रमाणात बदलतोय आणि जागतिकीकरणामुळे विविध देशातल्या गुंतवणुकाच आपल्याकडे येतात. जागतिकीकरणामुळे विविध देशातले लोक आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या वस्तू पाठवत आहेत आणि मग या वस्तूंच्या खरेदीबाबतचा जो काही वैयक्तिक निर्णय आहे तो निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून
त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त म्हणजे सूक्ष्म पातळीवर घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना आहेत किंवा बाबी आहेत या बाबी त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आणि मूलभूत आर्थिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी उपयुक्त मूलभूत आर्थिक प्रश्न भरपूर आहेत. जसं आपण मसवंत उत्पादन कुठे करायचं, किती करायचं, कशा प्रकारचं करायचं, केलेल्या उत्पादनाचं कुठे वितरण करायचं, हे जसे बेसिक प्रश्न आहेत तशा प्रकारे मूलभूत गरजा आहे. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी या स्वरूपाच्या मूलभूत गरजा आहेत. तशा प्रकारे मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, उपासमार, त्यानंतर हे आर्थिक अस्थैर्य या स्वरूपाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची तीव्रता कमी करणं कमी करण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेची स्थिती समजून घेणं, संपूर्ण अर्थव्यवस्थेची परिस्थिती समजून घेणं, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये होणारे बदल समजून घेणं, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या समजून घेणं, संपूर्ण अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रात केल्या गेलेल्या गुंतवणुकी असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात होणारं उत्पादन असेल या सर्व बाबींचं यथार्थ ज्ञान, या सर्व बाबींचं आकलन, या सर्व बाबींची सद्यस्थिती आणि या सर्व बाबींचा दीर्घकाळात होणारा परिणाम या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या तुलनेत प्रभावी शास्त्र आहे की ज्या शास्त्राद्वारे आपल्याला वैयक्तिक बाबींव्यतिरिक्त सामूहिक स्वरूपाच्या बाबी अभ्यासता येतात की ज्या सामूहिक स्वरूपाच्या बाबी अर्थव्यवस्थेमध्ये तुलनेने जास्त आहेत. आणि म्हणून या समुच्चयात्मक बाबींचा किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विविधांगी अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. मित्रहो, आपण या ठिकाणी थांबणार आहोत. यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्रावरल्या ज्या मर्यादा आहेत किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी निर्माण होणाऱ्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादांचं विवेचन आपण पुढील तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.